पाने तालुक्यामध्ये 79 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झाली असून ज्या ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायत करण्याच्या घोषणा झाल्या त्याच गावांमध्ये अटीतटीचा सामना होत असल्याचे निवडणूक प्रक्रियेमध्ये पाहावयास मिळाले. या गावांमध्ये मतदान करण्यासाठी मतदारांची उत्स्फूर्त गर्दी पाहावयास मिळाली. पारनेर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीचे मतदान आज सकाळी 7:30 सुरू झाले असून निवडणूक विभागाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे. तालुक्यात जवळपास 1500 अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना आपल्या पथक निहाय गावात पाठवण्यात आले आहे. तालुक्यात 253 मतदान केंद्र असून 1450 केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी यांच्या नेमणूक करण्यात आल्या आहेत. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून प्रशासनाने 4 पथकांची नेमणूक केली आहे. प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. राळेगण सिद्धी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. पिंपळगाव रोठा म्हसोबा झाप सुपा टाकळी ढोकेश्वर वासुंदे जवळा कर्जुले हरिया या मोठ्या गावांमध्ये दुरंगी लढत होत असून मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपली सत्ता टाकणार हे 18 जानेवारी रोजी कळणार आहे. अनेक गाव पुढाऱ्यांची मतदान गोळा करण्यासाठी झुंबड उडाली असून युवा कार्यकर्तेही मतदान गोळा करण्यासाठी धावपळ करत असल्याचे चित्र सर्वच मतदान केंद्रांवर पाहायला मिळाले. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.